सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सातारा रोड आणि उमराणी रोड येथे वास्तव्य करून असलेल्या पारधी समाजाच्या तांड्यांवर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून उमराणी तांड्यामधून जिलेटिनच्या कांड्या, गॅस कटरसह घरफोडी दुकानफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच 6 संशयित मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी पहाटे पारधी तांड्यावर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या दरम्यान उमराणी तांड्यावरील शिवाजी प्रल्हाद चव्हाण आणि संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान शिवाजी चव्हाण आणि संतोष चव्हाण यांच्या घरातील झडती घेतली असता एका पोत्यात जिलेटिन कांड्या, गॅस टाकी, गॅस कटरसह घरफोडी दुकानफोडी तसंच पवनचक्कीचे केबल कट करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच उमराणी रोडवरील तांड्यातच सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातील 6 मोटरसायकली आढळून आल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. जत पोलीस ठाणे दिनांक 26/8/18 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली, अपर पोलीस अधीक्षक सो सांगली व माननीय SDPO सो जत तासगाव, जत विभाग जत चार्ज तासगाव यांच्या दिशेने जत पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्या कामी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तहसीलदार सो, उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब, अधिकारी 9, कर्मचारी 48, RCP 40, महिला 10 असे सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या आदेशाने 26/8/18 रोजी रात्री 2:30 सुमारास सातारा पारधी तांडा, उमराणी पारधी तांडा येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान गॅस टाकी, गॅस कटर, घर चोरी करण्याचे विविध साहित्य व 6 गाड्या अशा संशयितरित्या मिळून आल्या. ते सर्व पोलीस ठाणे येथे घेऊन आलेले आहेत. त्यात 2 संशयित यांना ताब्यात घेतलेले आहे. त्याचा तपास जत पोलीस ठाणे करीत आहे.